हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत? तर मॉर्निंग जे वाजले आहेत 9:30 आणि याचा ब्लॉग थोडा वेगळा असेल. दरवेळी मी असं बोलतो ब्लॉग वेगळा असेल आणि खरंच थोडं काहीतरी वेगळं असतं. आज आपण जाणार आहोत बोरिवलीमध्ये पॅगोडा. पॅगोडा म्हणजे एक मोठं मेडिटेशन सेंटर आहे, विपासना सेंटर, विपासना मेडिटेशन सेंटर. ते खूप मोठं सेंटर आहे मेडिटेशन. तर आपण तिथे जाणार आहोत, तर ते थोडंसं आज एक्सप्लोर करणार आहोत. तर चला, तुम्ही पण चला आणि बघा ते ट्रॅव्हलिंग. आपण सुरू करू ट्रॅव्हलिंग. चलो जस्ट अभी पहुंचे हम लोग बोरिवली. ये रहा बोरिवली का लुक, बोरिवली स्टेशन, और ये रहा हमारा इंडियन फ्लैग. फाइनली दोस्तों हम लोग पहुंच गए बोरिवली, और ये रहा बोरिवली का स्टेशन. हम लोग को जाना है बोराई बीच. हम लोगों ने पकड़ी ऑटो, ये जाएगी डायरेक्टली बोराई. यहाँ से 150 रुपये चार्ज और 294 शायद बस का. कौन सा बस? 294 बस. अगर आप बस से आ जाओ तो 294 बस तो बस नंबर है, वो डायरेक्टली आपको अंदर छोड़ेगा, पर थोड़ा घुमा के छोड़ेगा. लेकिन अगर ऑटो से जाओगे तो डायरेक्ट अंदर छोड़ेगा. समझ रहे हो? समझ रहे हो आप? आलेलो आपण रेस्टॉरंटमध्ये. थोडं बघितलं लाईटली काहीतरी खाल्लं आणि आज ब्लॉग असेल तो मिक्स असेल, हिंदी मराठी मिक्स असेल. तर सध्या आपण खातो आहोत काय घ्यायचं? साधा डोसा, चीज डोसा, मेंदूवडा. थोडं लाईटली काहीतरी खाऊन कारण की सकाळी आपण निघालो, नाश्ता वगैरे नाही केला. थोडं नाश्ता करू नंतर आपण भेटू बोलायची. हमारे यहाँ ऐसा ही होता है. ओ माय गॉड, जे डेट बघताय मित्रांनो, आज 3 तारीख आणि उद्या 4 तारीख, 2 दिवस बंद राहणार आहे. और हमारे साथ हो गया मोए मोए. हम लोग आए थे, आज सैटरडे 3 तारीख आए थे हम लोग पैगोडा देखने के लिए. 3 और 4 तारीख में आप देख सकते हो बोर्ड बंद है. विचार केला होता पैगोडाला जाऊन जरूर शांत होईल, पण ते पण आपल्या नशिबात नाही आहे. गजब बेइज्जती है. तर चला काही नाही, दिवस न वाया घालवतो आपण जाऊ कुठे. तर आता कुठे जाणार ते मला पण नाही माहिती, आपण बघू. तर बघू शकता आपण निघालो आहे बोरिवलीवरनं, जस्ट बोरिवली निघालो आहे. तर आता कुठेतरी जायचं तर आहे, तर चाललो तर आहे. बघू गाडी निकडे नेईल तिकडे जाऊ. आता दोस्तों फिर से हम लोग चले मुंबई की ओर. तर चलो देखते, अभी जाना तो है लेकिन अभी बताऊंगा नहीं. वहीं पे जाके अपन चेक कर लेते, अगर वो भी बंद रहेगा तो फिर से मोए मोए नहीं हो जाए. तो प्लान में थोड़ा चेंज होने का, अभी हम लोग का बुराई का प्लान तो कैंसिल हो गया. नेहरू तारांगण बोलते हैं. तर मित्रांनो, वाजले दुपारचे 3:30 आणि ह्या बघा बाहेरचा नजारा नेहरू तारांगणचा. तर चला वेळ न वाया घालवतो आतमध्ये जाऊ. तर गर्दी तर खूप कमी आहे, शाळेतले मुलं पण खूप सध्या तर नाही आहे कोणी, पण मोस्ट ऑफ टाईम शाळेचे मुलं पण येतात इथे. तर चला आतमध्ये जाऊ एंट्री करू. तर आधी तिकीट काढूया, तिकीट आहे की नाही बघूया अगोदर, कोणता शो आहे वगैरे. तर चला अगोदर तिकीटची इन्क्वायरी करूया. तर फायनली तिकीट भेटलेली आहे. आणि मित्रांनो, हे जे बघताय तुम्ही रॉकेट, हे आहे GSLV रॉकेट D2. याची डिटेल्स जी आहे ती इथे मेन्शन केलेली आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकताय.
मित्रांनो, तुम्हाला दाखवतो इकडे शोची टायमिंग आणि त्याचे तिकीट्स. तर हे बघा, 12 हिंदी शो आहे, 1.5 मराठी, इंग्लिश 3, 4.5 हिंदी आहे. तर आपल्याला लेट झालं, त्यामुळे आपण हिंदी शो घेतला आहे. हे बघा इकडचं वातावरण. तर आणि तिकडे भरपूर सारं फिरण्यासारखं ते बघा. तिकडे जे तुम्ही बघताय तर तिकडे म्युझियम आहे, तर तिकडे पण जायचं, पण तिकडे व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे. तर सध्या गर्दी फार कमी आहे, नाच्या बरोबरच गर्दी आहे. तर बघू, अजून तर टाईम खूप आहे. तर 4:30 जसं टायमिंग जो आहे 4:30 शो आहे आणि 4:15 ते लोक एंट्री देतील, तर त्यानंतरच आपल्याला आतमध्ये जाता येईल. तर जसं की तुम्हाला सांगित, त्यांना विचारलं मी की कॅमेरा अलाउड आहे की नाही, की कॅमेरा अलाउड आहे, पण आतमध्ये जेव्हा शो चालू होतो, जेव्हा ते डिजिटलाइज पूर्ण मूवी दाखवली जाते, तेव्हा तिकडे कॅमेरा अलाउड नाही. फक्त जसं की आपण आलो आहोत इथे आणि सध्या पब्लिक वाढत चाललेली आहे, आणि याची जी सुरुवात जी आहे ती झाली होती 1977 ओपन झालं होतं. आपले प्राईम मिनिस्टर होते इंदिरा गांधी, त्यांच्या हस्ते ओपन झालं होतं 3 मार्चला. तर इकडे जर तुम्ही आला त्या तुम्हाला सायन्सबद्दल, स्पेसबद्दल भरपूर सारी इन्फॉर्मेशन भेटेल. तुम्ही मिशन मंगलम पिक्चर वगैरे बघितलं असेल, त्यामध्ये अशी इन्फॉर्मेशन सांगितली, तशी तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल. फॅमिली बरोबर किंवा मुलांबरोबर, लहान मुलांना घेऊन आहे, त्यांना थोडी स्पेसबद्दल, सायन्सबद्दल माहिती भेटेल. तर आता एक छोटासा शो पण असतो अगोदर, त्याची त्यामध्ये आपल्याला सांगितलं जातं की काय होतं काय नाही, आतमध्ये एक थोडीशी माहिती इन्फॉर्मेशन दिली जाते. त्यानंतर असो त्यांचा पूर्ण डिजिटल शो, तर आतमध्ये तिथे आपल्याला कॅमेरा अलाउड नाही आहे. तर बघू जेवढं होईल तेवढं कवर करू. बघा मुलांची जस्ट सहल आली होती स्कूलची. गोरेगावकर इंग्लिश स्कूल. तर मुलांची सहल सुद्धा आलेली आहे. तर बघा, हाय तर जस्ट आता एंट्री दिलेली आहे त्यांनी, एंट्री सुरू केलेली आहे. तर चला लवकरात लवकर आधी आतमध्ये जाऊया आपण. आणि मित्रांनो, हे जे सुरुवात होती आपली वर्ल्ड टाईमवर ना, तिकडे प्रत्येक देशाचा टायमिंग शो करतो इकडे. हे बघा, बघू शकता तुम्ही प्रत्येक देशाचं असं टायमिंग दाखवलं आहे तिकडे. आणि या बाजूलाच आहे ते मासा मोठा फोटो लावलेला आहे, वाईड अँगल टाईप. तर खूप सुंदर वाटतं आहे. तर चला आतमध्ये बघा, त्या साईडला तिकडे प्लॅनेट्स आहेत भरपूर. तर चला आतमध्ये जाऊ, अजून काय बघूया. आता सध्या खाली आहे सगळे पब्लिक, आहे तिकडे शो चालू होईल बघा. आता अजून कोणी आलेलं नाही आहे, तर येतात आहे पब्लिक. चला सुरुवात पृथ्वीपासून करूया. तर पृथ्वीमध्ये काय वजनाचा तर काय फरक पडणार नाही आहे. तर ठीक आहे, तर आपण जाऊ दुसऱ्या प्लॅनेटवरती. सेम वजन आहे बघू शकता, तर आपण जाऊ दुसऱ्या प्लॅनेटवरती. तर चला दुसऱ्या प्लॅनेटवरती आलो आपण. आता आलो आज सनमध्ये, तर वजन बघू शकता, पण सनमध्ये गरम जास्त होत नाही आहे. तर आता चला जाऊ ज्युपिटरमध्ये. ज्युपिटरमधलं वजन बघू नये मित्रांनो. आपण आलो आहोत भारतातील भरपूर सारे लग्न मोडणाऱ्या ग्रहावरती, मंगल ग्रहावरती आपण. तर वजन बघू, तर चंद्रयान 3 नंतर आपण लँड झालो चंद्रावरती. वजन बघा. तर मित्रांनो, तुम्हाला वजन वाढवायचं की घटवायचं आहे, जास्त मेहनत करू नका, इकडे या. कमी असेल तर जास्त होईल, जास्त असेल तर कमी होईल. जोक्स अपार्ट, बट खूप सुंदर असं इथे चंद्राचं दृश्य यांनी नेमले. बघा खूप सुंदर वाटतं सगळे वरती, बघा तारे तारे इकडे बघा. खूप ॲस्ट्रॉलॉजर आपले हे बघा, खूप सुंदर असं वाटतं. ॲज इट इज असं वाटतं की खरंच लाईव्ह आहे असं. आणि मित्रांनो, हे खूप सुंदर असं बघा, बघू शकता आपली गॅलेक्सी आहे. त्यामध्ये खूप छान असा एक प्रतिकृती म्हणून बनवलं आहे. हे बघा पृथ्वी गुरु, खूप सुंदर असं वाटतंय. एक कॅमेरामधनं तुम्हाला क्लिअर दिसत नाही, पण तुम्ही इकडे याल ना, त्याची क्लिअरिटी ही वेगळीच असेल. तर चला आपण पण जाऊ चंद्रावरती, एक सेल्फी काढूया.
आणि थोड्याच वेळात शो चालू होणार आहे, तर त्यामुळे त्याची गर्दी जमली. बघा लहान मुले बसतात ते पुढे, तर आता काही वेळातच शो चालू होईल. एक इन्फॉर्मेशन दिली जाईल छोटीशी, त्यानंतर मग आपला डिजिटल शो आतमध्ये असेल. हार्दिक स्वागत है. वी वेलकम यू ऑल टू मेरी प्लान के लिए. आज का मुख्य कार्यक्रम है, इसका नाम है लौकिक जीवन, दैट इज कॉस्मिक लाइफ. इस कार्यक्रम में सबसे पहले मैं आपको थोड़ी सी जानकारी दूंगा सौर मंडल या तो सोलर सिस्टम के बारे में, जो आधारित होगी इस चित्र पर. और उसके बाद हम आपको मुख्य कार्यक्रम के लिए ले चलेंगे, जो शुरू होगा 4:45 के बाद. और हम शुरुआत करते हैं सूरज से. तो सूरज क्या है? तारा, करेक्ट. वो एक स्टार है, उसे अपना प्रकाश है, इसलिए वो एक तारा है. तो आप इतना भी ध्यान रखना, यदि सूरज एक तारा है तो रात के आकाश में जितने भी तारे दिखाई देते हैं वो अपने आप में सूर्य है. इफ सन इज अ स्टार, ऑल स्टार्स आर सन्स. और आपकी जानकारी के लिए, हमारी आकाश में मदाकिन में यानी कि मिल्की वे गैलेक्सी में कम से कम 400 अरब तारे हैं. मित्रांनो, इकडे बघू शकते दोन रॉकेट आहेत, हे PSLV आणि हे GSLV. मित्रांनो, ही जी लिस्ट आहे ही बघू शकते तुम्ही इंडियन सॅटेलाइटची. इंडियामध्ये सॅटेलाइट कुठे कुठे आहेत त्याची इन्फॉर्मेशन एक छोटीशी दिली आहे, तर हे बघू शकते. चला आता जाऊन बसूया, जरा जागा पकडूया. आतमध्ये एंट्री केलेली आहे तर आपल्या सीटवर बसून घेऊया आणि मूवीचा एन्जॉय करूया. तर हे बघा, बघू शकता तुम्ही असं भरगच्चं असं हे सिनेमा हॉल टाईप आहे. तर हे बघा, वरती आता शूटिंग तर अलाउड नाही आहे, पण काही वेळातच त्यांनी अनाउन्समेंट केली की आपल्याला फोन बंद करावा लागेल. तोपर्यंत तुम्ही बघू शकताय, ते खूप सुंदर असं वाटतं. किती चेअर जी खूप कम्फर्टेबल आहे, ती आतमध्ये वरती असा तिचा पडदा आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकताय. तर चला, थोड्याच वेळात मी कॅमेरा बंद करेल कधी पण. मित्रांनो, जस्ट शो संपला, मस्त वाटलं, खूप सारी इन्फॉर्मेशन भेटली स्पेसची, सायन्सचे आपले तारे. आपण रिझ्युम करतो की तारे वरती पण तिथं काय कसं फंक्शन असतं काय, तर इथं आपण पण आणि मुलांना पण घेऊन या, चांगलं वाटेल. इकडे बघा, पाठीमागे बघता तिकडे टॉय शॉप आहे, तिकडे बुक्स वगैरे लहान मुलांसाठी जस म्हणजे मागचा माझा दवा खूप गर्दी झालेली आहे. तर म्युझियममध्ये पण जाणार आहे, पण तिकडे व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे. तर चला आता इथून रजा घेऊया आणि निघूया आपण, कारण की जायचं खूप लांब आहे आणि आता ट्रेनला पण खूप गर्दी असेल. तर त्यामुळे आता निघूया आणि इथून तर नाही जाऊ शकत, आपण CST जाऊन तिथून रिटर्न जाणार आहोत. तर CST काहीतरी खाऊया, एक सुंदर कॅफे असा इराणीचा, तर त्याच्यात खूप नाव ऐकलं आहे. हे बघा, क्यूट सारखं डॉगी आहे. तर चला, फायनली टॅक्सी आलेली आहे आणि आता आपण चाललो आहोत कॅफेला. CST कॅफे, इराणी कॅफे. तर तिकडे त्याचे रील्स वगैरे खूप त्याचे बघितले, त्याचं नाव ऐकलं आहे. तर आपण तिकडे काहीतरी खाऊ, त्यानंतर CST रिटर्न येऊ. आणि तसं बघायला गेले तर आजचा खरा दिवस जो आमचा मुंबई दर्शन झाले, कारण की आम्ही सेंट्रलवरनं गेलो बोरिवली, बोरिवलीवरनं आम्ही आता वेस्टर्नला
आणि वेस्टर्नवरनं परत चाललो आहे सेंट्रलला, म्हणजे वेस्टर्नवरनं सेंट्रलला चाललो आहे. तर आजचं पूर्ण मुंबई दर्शन झालं आमचं. तर हे बघा, या साईडला कुठेतरी फ्लायओव्हर बनतो आहे. आणि मित्रांनो, ही जी समोर बिल्डिंग दिसते समोरच, तर मला वाटतं सगळ्यांना माहिती असेल, मोस्ट ऑफ जे मुंबई इंडियन्सचे एस्पेशली फॅन्स आहेत त्यांना ही बिल्डिंग माहिती असेल. तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा ही बिल्डिंग कोणाची येते आणि हिचं नाव काय. हे बघा, ही समोरच बिल्डिंग दिसते. मित्रांनो, जस्ट घरी आलो. दिवस खूप हॅटिक होता, हॅटिक नाही बोलू शकत, थोडासा वेगळा दिवस होता. जस्ट घरी आलो आणि थोडासा शॉर्ट पण झाला. तर इकडे सीन झाला असा होता की जस्ट घरी आलो आणि ते लाईट नव्हती, तर लाईट नव्हती. इकडे मी चेक केलं आहे, दोन ट्रिपल जे दिसत आहे तुम्हाला, हे जस्ट हे दोन जे दिसत आहे ते जस्ट आता मी चेंज केले, म्हणजे मी नाही चेंज केले, इलेक्ट्रिशियनला बोलवलं आणि चेंज केले ते, तर जस्ट लाईट आली आहे. तर दिवस थोडा आगळा वेगळा दिवस होता आज आपला. तर ॲक्च्युली सकाळी जो मी प्लॅन केलेला की आपल्याला जायचं होतं, पण पॅकोडा बंद होता 3 आणि 4 डेटला, काहीतरी माहिती नाही काही काम, पर्सनल काही काम चालू असेल. तर 3 आणि 4 फेब्रुवारीला बंद आहे. तर उद्या पण तुम्ही जात असाल तर जाऊ नका 4 तारखेला, मे बी हा व्हिडिओ लेट आला तर तुम्हाला ना इन्फॉर्मेशन भेटणार. तर आम्ही तो दिवस युटिलाइज केला नेहरू तारांगणला, असं पण तो दिवस आमचा जाणार होता. त्यापेक्षा आम्ही विचार केला की प्रॉब्लेमवरती अडकून राहण्यापेक्षा आम्ही सोल्युशन काढलं, नेहरू तारांगणला गेलो आणि तिकडे मन मोकळं झालं, चांगलं वाटलं की ॲटलीस्ट दिवस तरी यूज झाला चांगला. तर खूप छान आहे तिकडे, मुलांना घेऊन नक्की जा, कारण खूप सुंदर आहे असा. सायन्सबद्दल, तिकडच्या प्लॅनेटबद्दल, स्पेसबद्दल सगळी इन्फॉर्मेशन सांगितली जाते. गॅलेक्सी आपली कशी काम करते, मंगळ आपण जे ज्याला अशुभ मानतं आपण, त्याची पण हिस्ट्री तिकडे सांगितली गेली. नेहरू तारांगणवरून आम्ही नंतर गेलो CST ला, तिकडे कॅफे छोटा कोणता तर त्या रील्समध्ये बघितलेला आहे मी. तर तिकडे जाऊन नाश्ता केला, की काय तिचं नाव, कॅनी. तर खूप रील्स वगैरे बघितले होते पण एवढा खास नाही वाटला. तर ठीक आहे, तिकडे जाऊन नाश्ता केला, त्यानंतर आम्ही CST वरनं ट्रेन पकडली आणि तिथून आम्ही कल्याणला घरी आलो. तर स्लो ट्रेन होती त्यामुळे लेट झालं आणि घरी आल्या आल्या तुम्हाला सांगितलं सीन काय झाला. लाईट गेलेली, इलेक्ट्रिशियनला बोलवलं, ते दोन जे चेंज केले. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. And don't forget to comment also. Thank you. And take care. Bye. और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.